असं आहे की फुफ्फुसाच्या संसर्गावरती स्वराती रुग्णालयामध्ये ॲझिमसिम 500 ही जी गोळी आहे ही गोळी बनावट आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा 10 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासासाठी घेतलं आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीची गोळी हिची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी लॅबोरेटरीला 1 वर्ष लागलं आणि 29 जुलै 2023 रोजी त्याचा रिपोर्ट आला. मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतो आहे की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले आहेत 1 वर्ष या सगळ्या गोष्टीला चौकशीला का लागले याची माहिती घेऊन याच्यामध्ये इन्वॉल्व असणारे जे अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आणि जे अधिकारी असतील जे या रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. परंतु मी केवळ मृत्यूदंड म्हणून त्यांना मृत्यूदंड होणार नाही, त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे शासकीय यंत्रणेतील लोकांना. आणि जे कोण मंत्री असतील त्यांना माहीत असून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असे जर मंत्री या चौकशीमध्ये आढळले तर त्यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देता कामा नये अशी माझी आग्रह आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे सरकार आहे असं म्हणून जर हे सरकार चालत होतं तर सर्वसामान्य रुग्णांशी त्यांच्या त्या होणाऱ्या सगळ्या संसर्ग रोगाशी अशा डुप्लिकेट गोळ्या देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत होतं याचाच अर्थ सरकारमधले असणारे अधिकारी मंत्री हे डुप्लिकेट पद्धतीने ठाणा भिवंडी कनेक्शन असलेली जी कंपनी आहे त्यांना त्यांचा वरदस्त होता काय असा देखील संशय आहे. त्यांना आता कोणता अधिकार आहे? ते जेव्हा शासनामध्ये होते आणि मंत्री होते तेव्हा त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. 1 वर्ष का लागलं? 23 तारखेला जर 2023 मध्ये याची लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी गेली तेव्हा ते मंत्री होते ना तानाजी सावंत आणि इतकं कर्तव्यपणे ते कारभार करत होते सर्वसामान्याचं सरकार होतं तर मग अशा पद्धतीने डुप्लिकेट गोळ्या ह्या तिकडे असणाऱ्या रुग्णाला देऊन त्यांच्या जीवितशी खेळणाऱ्या लोकांची या लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी 1 वर्ष का लागलं? तात्काळ रिपोर्ट यायला पाहिजे होते. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन करतोय किंवा मागणी करतोय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. याच्यामध्ये जे कोण अधिकारी असतील कंपन्यांचे डायरेक्टर असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा या ठिकाणी FIR दाखल करा. असं आहे की वृत्तपत्रामध्ये आज बातमी आहे, काल एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली, याचा अर्थ बातमी तर खोटी नाही आहे. या ठिकाणी मुंबईच्या लॅबोरेटरीमधून जो रिपोर्ट आला तो तर खोटा नाही आहे. त्यावेळेला असणारे जे डायरेक्टर होते त्यांनी हा रिपोर्ट पाठवला हे तर खोटं नाही आहे. मग आता तानाजी सावंत यांना जर माहीत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विद्यमान मुख्यमंत्री आहे त्या राज्याचे, हे सरकार आता थांबणार नाही अशी पद्धती त्यांची, महाराष्ट्र थांबणार नाही अशी त्यांची घोषणा आहे. त्यामुळे मागील काळात ज्यांनी ही कृत्य केली आहेत आणि सर्वसामान्य जीवनांशी जे खेळले आहेत, रुग्णांवरती जो अत्याचार त्यांनी केलेला आहे, अशा लोकांना जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती FIR दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांना मृत्यूदंड दिला पाहिजे आणि दोषी असतील कोण मंत्री जर याच्यात निघाले तर त्यांना मंत्रिमंडळात पण घेता कमा नये अशी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने माझी मागणी आहे. वारंवार तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाविषयी आणि त्यांच्या खात्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो परंतु पुन्हा त्यांना संधी दिली जाते? नाही नाही, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की बीडमध्ये आणि नागपूरमध्ये ज्या खोट्या स्वरूपाची औषधं त्या ठिकाणी दिली गेली, लॅबोरेटरी टेस्टिंगच्या रिपोर्टला 1 वर्ष लागलं, ज्या पद्धतीने दिरंगाई झाली याच्यामध्ये असणारे अधिकारी कंपन्यांचे अधिकारी आणि जर मंत्र्यांच्या या त्यावेळच्या मंत्र्यांच्या वरदस्तामुळे जर हे प्रकरण असेल हे जर चौकशीत आढळलं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत, त्यांनी चौकशी लावावी, त्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशी आढळलं त्या सगळ्यांवरती कारवाई करा ना.
अनिल हिंदी मध्ये हिंदी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उद्याच्या सभेनिमित्त जमावबंदी 5 ठिकाणी केलेली आहे. काय मंत्र्यांना पण मराठीची गळची भी लावली असं आहे की बेळगाव कारवार सीमा प्रश्न हा गेले अनेक दिवस चाललेला आहे आणि आज केवळ महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आजच बंदी घातलेली नाही आहे. या शहराचा मुंबईचा महापौर होतो तेव्हा बेळगाव कारवारमध्ये जो काळा दिवस पाळला जातो तो सीमावासियांकडनं ज्या वेळेला तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी स्वतः गेलो होतो आणि त्यामुळे तिकडे असणाऱ्या कानडी पोलिसांना त्या ठिकाणी बगल देऊन मला त्या कार्यक्रमाला जावं लागलं होतं. त्यानंतर रक्तपात तिकडे झाला होता. कानडी लोकांनी तिकडे असणाऱ्या मराठी लोकांची कार्यालय तोडली होती तरी पण न ढगबगता त्या ठिकाणी जाऊन शिवसेना प्रमुखांचा एक खंदा शिवसैनिक म्हणून मी सभा घेतली होती. लोकांशी बोललो होतो आणि त्यानंतर त्याच दिमाखात मी पुन्हा महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे हा जो काय कानडी अत्याचार हा सीमावासियांवर चालू आहे हा वर्षानुवर्ष चालू आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार याच्यामध्ये जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत यावरती कोणताही निर्णय होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आता आलेलं आहे. देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा केंद्राकडे याचबाबत त्यांनी निवेदन द्यावं आणि जो काय सीमावासियांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो आहे तो दूर करण्याची जबाबदारी आता या सरकारची आहे. इथल्या मराठी लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा आता बेळगावमध्ये जाणार का ही बंदी झुगारून तिथल्या विकास आघाडीमध्ये तुम्ही सोबत आहात काँग्रेसचं असं आहे की तिथल्या तिथल्या कर्नाटकी अत्याचाराविरुद्ध जे आमचे तिकडे मराठी बांधव ज्यांना त्रास होतोय त्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे. याच्यापूर्वी देखील संजय राऊत अनेक वेळा गेले होते. मी महापौर असताना काळा दिवस होता त्या दिवशी पण गेलो होतो. कानडी अत्याचाराला न जुमानता त्या ठिकाणी सभा घेऊन मी त्याच पद्धतीने शिवसेना बाण्यामध्ये महाराष्ट्रापर्यंत आलो होतो. त्यामुळे तिकडे असणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक खंबीरपणे उभं राहणार हे आज आपल्या माध्यमातून सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.